नमस्कार, गायत्री तांबे देशपांडेकडून सर्वांना परत एकदा खूप खूप नमस्कार. आमच्या युरोप टूरमध्ये पॅरिसनंतर आमची गाडी वळली ती आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला, बरं का. म्हणजे माझ्या चित्रकार नवऱ्याचं कुलदैवत म्हणजे रेमब्रांड, आणि ते होतं ॲम्स्टरडॅमला. सो आमचा दौरा गेला डायरेक्ट ॲम्स्टरडॅमला. ॲम्स्टरडॅमला गेल्यावर तिथे आम्ही गेलो ते रेमब्रांडच्या घरी. आता हे घर कमी आणि म्युझियमच जास्ती वाटलं आम्हाला. त्या घरात गेल्यावर तुम्हाला सांगते, आम्ही अक्षरशः त्या काळात गेलो. म्हणजे ते घर, तिथलं ते वातावरण, त्याने आम्हाला त्या काळात ट्रान्सपोर्ट केलं. तिथे आम्ही फिरायला लागलो अक्षरशः. तेव्हाची ती ड्रेपरी, तेव्हाचे ते लाईट, तेव्हाच्या त्या गोष्टी, सगळं कसं जसंच्या तसं ठेवलेलं होतं. डच सुवर्ण काळातील बारोक पेंटर आणि प्रिंटमेकर म्हणून रेमब्रांडची ख्याती, बरं का. रिअलिस्टिक चित्रकार, जास्ती करून त्यांनी पोर्ट्रेट्सच केली. जवळजवळ 60 सेल्फ पोर्ट्रेट्स केलेत या कलंदर चित्रकारांनी. पण त्याचबरोबर त्यांनी बायबलमधील आणि अनेक पुराण कथेमधीलही चित्रे खूप केलेली आहेत. त्याच्या चित्रात मला विशेष वाटतं ते एक नाट्यमय ड्रॅमॅटिक लाईट अँड डार्क शॅडोजचा खेळ. म्हणजे ते ॲक्च्युली एक कथाकथनच आहे, पण लाईट आणि शॅडोचा वापर त्यांनी इतका सुंदर प्रभावीरित्या केला आहे त्याच्या चित्रातून. तुम्ही कधी त्याची चित्र बघितले तर ते तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. एकीकडून एक स्पॉटलाईट येतो आणि दुसरीकडे डार्कनेसमध्ये सगळ्या गोष्टी मर्ज होत जातात. मग तिथले रंग, तिथले रंगलेपण, त्या रंगांची निवड कमालीची आहे. म्हणजे प्रत्येक त्याच्या प्रत्येक चित्रात आपल्याला त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग दिसतात, त्यांनी केलेली प्रगती दिसते. आणि ह्या गोष्टींमुळे कळतं की हे लोक किती सृजनशीलतेला महत्त्व देत होते, किती काळ त्या कामात त्यांनी घालवला असेल, किती त्या टेक्निकवर काम केलं असेल. चहा झाला बरं का गायत्री? अरे इकडेच ये ना घेऊन चहा. हा रेमब्रांडचा भक्त बर का, माझा चित्रकार नवरा अजय देशपांडे. बरं, मी काय सांगत होते ते की रेमब्रांडच्या चित्रांमध्ये फक्त कौशल्यच नाही, संवेदनशीलताही तेवढीच दिसते. प्रकाशाचा चित्रकार म्हणून त्याची ख्याती होती, बरं का. म्हणजे रंगांची निवडच अशी होती की त्यांनी चित्रात एकदम एक खोली निर्माण होते. ये, थँक यू. इकॉनॉमिकल ग्लेझिंग बद्दल सांगते. थँक्यू अजय. तर त्या ग्लेझिंग बद्दलही सांगायचं राहिलंय. रेमब्रांडच्या चित्रात शॅडोमध्ये जे त्यांनी जे काम केलंय ना, त्याच्यात एकदम असं जाड ब्रशस्ट्रोक्सनी काम केलंय आणि त्यावर ना ग्लेझिंग केलं आहे. लिटरली गोल्डन कलर दिसल्यासारखा भास होतो आपल्याला. त्याच्या चित्रात बरेच वेळा ओपेक रंगकाम दिसतं, तर कधी ट्रान्सपरंटही कलरिंग दिसलेलं आहे, आणि कधीकधी तर ब्रशच्या मागच्या टोक्यांनी खरवडून काढलेला रंगही दिसला आहे. म्हणजे जो जो इफेक्ट त्याला अपेक्षित होता तो मिळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे तंत्र वापरले. चित्रात अप्रतिम ड्रामा निर्माण केला आहे रेमब्रांडनी, आणि त्यामुळे ती चित्रं इतकी नयनरम्य आणि इफेक्टिव्ह झाली आहेत ना, एकदम एक अशी छाप पाडतात आपल्या मनांवर. चला आता तुम्ही पण पटापट रेमब्रांडची चित्रं गुगल करून बघा आणि त्यातली ड्रेपरी बघा, लाईटिंग बघा, कलर्स बघा, तो जो ड्रामा आहे ना त्यातला तो बघा, मजा येईल. बाय.